जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील विद्यार्थ्यांनी इस्रोच्या स्पेस ऑन व्हील या उपक्रमांतर्गत अंतराळाची सैर केली. इतराणी महाविद्यालय कारंजा लाड स्पेस ऑन व्हील या उपक्रमांतर्गत 141 विद्यार्थ्यांनी व शिक्षक वृंदांनी उपक्रमासाठी आपला सहभाग नोंदविला. लक्षावधी किलोमीटरवर दूर असणाऱ्या अंतराळातील सूर्य व इतर तारे याबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल असते. त्यानुसार सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांनी स्पेस ऑन व्हील ही बस तयार केली आहे. विद्यार्थ्यांसाठी हा फार भन्नाट अनुभव होता. अवकाशामधील वेगवेगळ्या भौगोलिक घटनांची माहिती विद्यार्थ्यांनी समजावून घेतली. कृत्रिम उपग्रह कसे काम करतात, त्यांची रचना कशा पद्धतीची असते याबाबत इस्रोच्या स्वयंसेवकांनी छान माहिती दिली. चंद्रयान 3 बद्दलही यावेळी विस्तृत माहिती देण्यात आली. भारताने अवकाश क्षेत्रात केलेली प्रगतीचे विवेचन या बसमधून करण्यात आले आहे. चार भिंतीतील रोजच्या शिक्षणापेक्षा फार वेगळा अनुभव विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला. मुळात हे अनुभव सुद्धा विद्यार्थ्यांना हवे असतात. विद्यार्थ्यांसाठी ही बस म्हणजे एक पर्वणी होती व आकर्षणाचे केंद्र ठरली होती. यावेळी इतराणी महाविद्यालयात आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेचा तसेच पोस्टर स्पर्धेचाही आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला. स्वर्गीय प्रकाश डहाके निसर्ग वन पर्यटन केंद्राला यावेळी भेट देण्यात आली. यावेळी कारंजा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी भेट देऊन निसर्ग वन पर्यटन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांशी चर्चा केली. शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षक गोपाल खाडे, पर्यवेक्षक प्राध्यापक विकास रुईकर, नीता तोडकर, रुपाली लोखंडे, सतीश चव्हाण, प्राध्यापक आनंद शिंदे व वर्ग शिक्षकांच्या डॉक्टर संगीता केंदळे, पुष्पा व्यवहारे, दीपाली खोडके, रुपाली तायडे, दिलीप आंबेकर, धनंजय घुले, अरुण चव्हाण, संजय राठोड, सारंग गुल्हाने, संतोष राठोड, प्रशांत वाडेकर, नारायण एकनार, उषा डाबेराव, सुमित्रा डाबेराव, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले. हे बस इथे आली आणि आम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी असून आम्हाला सुद्धा हे बघण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मला खूप आनंद वाटते. आणि ह्या बसमध्ये आम्हाला बऱ्याच अंतराळातील गोष्टींची माहिती झाली, सॅटेलाइट्स वगैरे त्याबद्दल माहिती मिळाली, चंद्रयान 3 हे मिशन कसं राबविण्यात आलं आणि त्याच्यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या त्याबद्दल सुद्धा माहिती मिळाली. आणखी मिशन मार्स जे मागे राबविण्यात आलो होतं त्याच्याबद्दल सुद्धा यामध्ये आम्हाला माहिती सांगण्यात आली आणि प्रत्येक सॅटेलाइट कशा प्रकारे काम करतो त्याची सुद्धा आम्हाला यामध्ये माहिती मिळाली. आणि करा इन्नानी या कॉलेजने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानते. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.